गेले काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तोंडी रेमडीसीवीर हे नाव इतकं चपखल बसलंय की आता रेमडेसिवीर त्यांना कधीही विचारलं तरी नक्कीच सांगता येईल पण आतापर्यंत रेमडेसिवीरचा वापर कोणकोणत्या आजारांवर किती यशस्वी झाला आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या रेमडीसीवीर वापराबद्दल काय गाई गाईडलाइन्स आहेत जाणून घेऊयात डॉक्टर नानासाहेब थोरात यांच्याकडून रेमडेसिवीरमुळे जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसाचा कालावधी उपचाराचा कमी होतोय मार्च दोन हजार वीस मध्ये अमेरिकेच्या एफ डी एने ह्या औषधाला परमिशन दिली याच्यापूर्वी थोडा जर या औषधाचा इतिहास बघितला तर दोन हजार सहा साली हिपॅटिटस सी म्हणजे कावळीचा जो एक प्रकार आहे त्या आजारावरती हे औषध पहिल्यांदा उपयोगात आणलं तिथंही औषध फेल गेलं त्याचा काही उपयोग दिसला नाही त्यानंतर आफ्रिकेमध्ये आलेल्या इबोला व्हायरसवरती त्याच्यावरती सुद्धा या औषधाचा वापर केला तिथंही हे औषध फेल गेलं त्यानंतर मार्बुर्ग नावाचा एक व्हायरस आलेला होता आफ्रिकेतूनच दोन हजार चौदाच्या आसपास त्याच्यावरती याचा उपयोग केला तिथंही औषध उपयोगी पडलं नाही दोन हजार चौदाला त्यानंतर मर्स ज्यावेळी आला होता त्यावेळीसुद्धा हा प्रयोग करण्यात आला या औषधाचा तिथंही औषधाचा कोणताही फायदा झाला नाही आणि पुन्हा मार्च दोन हजार वीसमध्ये एफ डी यानं अमेरिकेच्या या औषधाला कोरोना व्हायरसवरती किंवा कोविडच्या संसर्गावरती परमिशन दिली त्यानंतर ज्या क्लिनिकल ट्रायल झाल्या कारण एफ डी एनं जी परमिशन दिलेली होती ती फक्त एक हजार लोकांच्यावरतीच क्लिनिकल ट्रायल करून दिलेली होती त्याचे असे रिझल्टसुद्धा काही नव्हते अजूनसुद्धा हा ड्रग एमर्जन्सी ऑथररायझ्ड आहे म्हणजे पूर्ण क्लिनिकल ट्रायल होऊन मान्यता दिलेली नाही त्यावेळी असं दिसलेलं होतं की चौदा दिवस जर एखाद्या कोविड पेशंटला आपण ट्रीटमेंट देत असू आणि रेमेडिसिवीर दिलं तर दोन दिवसाचा कालावधी कमी होतोय त्यानंतर काही दिवसानं असं समजलं की ज्या पेशंटमध्ये वायरसची मात्रा कमी आहे अशा लोकांच्यामध्ये तो चार दिवसापर्यंत कमी होतोय पण जे क्रिटिकल पेशंट आहेत की ज्यांना दहा दहा दिवस होऊन गेले कोण कोरोना संसर्ग झाला आहे उपचार चालू आहेत पण जास्त फरक पडत नाही अशा रुग्णांना जर रेमेडिसिवीर दिलं तर याच्या उलटच इफेक्ट होतोय त्यांची तब्येत किंवा त्यांची प्रकृती सुधारण्यापेक्षा या ड्रगमुळेच त्यांना दुष्परिणाम दिसत आहेत त्यामुळे जे कोविड uh, टास्क फोर्सचे डॉक्टर म्हणतात ते बरोबर आहे रेमेडेसिवीरमुळे असं काही नाही की दहा बारा दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहतंय आणि रेमेडेसिवीर घेतल्यानंतर एक दोन दिवसात आपण बरं होते असं काहीही होत नाही जास्तीत जास्त तीन ते चार दिवसाचा कालावधी सध्या कमी होतोय पण त्याचे दुष्परिणाम मात्र अधिक आहेत त्यामुळे कोरोना पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांनी हे समजलं पाहिजे की जर आपल्या पेशंटला जास्त दिवस इन्फेक्शन असेल दहा दिवसापेक्षा आधी किंवा तो क्रिटिकल असेल हॉस्पिटलमध्ये तर रेमेडेसिव्हिअर द्या किंवा त्याला ॲक्च्युली त्यांनी विरोध केला पाहिजे त्याच्यापेक्षा त्याला ऑक्सिजन आणि इतर अँटीवायरल ड्रग प्लस जी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील असे ड्रग दिले पाहिजेत रेमडेसिवीरमुळे मात्र बरेच दुष्परिणाम दिसतात आपल्या रक्तामध्ये त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत आणि त्यामुळे रक्तदाब वाढतोय आणि लोकांना हार्ट अटॅक येण्याची सुद्धा फार शक्यता आहे काही लोकांना तर आलेले सुद्धा आहेत सो so, uh, बद्दलची जी फारच गैरसमज झालेला आहे आपल्या समाजामध्ये लोकांच्यामध्ये तो खरं कमी केला पाहिजे याचा जास्त फायदा होत नाही युरोप अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशामध्ये रेमिडेसिवीर हे एक uh, क्रिटिकल पेशंटसाठी अजिबात दिलं जात नाही सुरुवातीला काही लोकांना दिलं गेलं होतं गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार वीसमध्ये पण यावर्षी मात्र रेमडेसिवीर जास्त प्रमाणात अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये सुद्धा दिलं जात नाही भारतामध्येच याचा मात्र मोठी हाईप झालेली आहे दुर्दैवानं बरेच गैरसमज आणि ते लाईफ सेव्हिंग ड्रग आहे असं समजलं आणि त्यामुळं पण पा, पण फार मोठी हाईप झाली आणि लोकांच्याकडं लोकांचा कल वाढलेला आहे तिकडं पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ते औषध घेतलं पाहिजे आणि डॉक्टरांनी सुद्धा कमीत कमी मात्राच दिली पाहिजे रेमडेसिवीरची